गोव्याहून खारघरला अवैधपणे आणली जाणारी दारू राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली आहे कोपरोली इथं छापा टाकताना गोवा राज्यातील निर्मित मद्याच्या सिलबंद बाटल्या मिळून आल्या यात एका महिला आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे काल सकाळी खारघर येथे गोव्यावरून येणाऱ्या बसची तपासणी केली यामध्ये सातशे पन्नासशे एकोणीस बॉटल मिळाले विदेशी मद्याच्या आणि त्यानंतर आम्हाला बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मोजे कोपरोली तालुका पेन येते गोवामध्ये जी विक्री होत आहे अशी बातमी असल्याने आम्ही सदर ठिकाणी सर्व स्टाफसहित गेले असता त्या घराची तपासणी केली दोन पंचांसमक्ष तर त्या घरात सातशे पन्नास मिलीच्या अठ्ठावन्न बॉटल आणि एकशे ऐंशी मिलीच्या दोनशे बहात्तर बॉटल ऑफिसर चॉईस हायवर्ड्स विस्की नंबर वन या वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँडचे मिळून आले काल एकूण मुद्देमाल अष्ट्याहत्तर हजार नऊशे दहा आरोपी किमतीचं सर्व गोवामध्ये मिळालेलं आहे एक महिला आरोपी होती त्याच ताब्यात घेऊन न्यायालयात काल हजेरी अटक करून न्यायालयात दाखल केलेले न्यायालयाने त्यांना जामिनावर मुक्तदा केलेली आहे परंतु आठवड्यातून दोन वेळा कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत हजेरी देण्यात आलेली आहे